या गद्दार संतोष बांगर आमदार से करायचं काय? इकून असे केस इकून केस. एका शेतकऱ्याकडे बैल होता, ते बैल देवेंद्र नावाचा बैल होता. त्या गोठ्यामध्ये एक एकनाथ नावाचा बोकूड होता. या पार्टीमध्ये एकनाथ बोकडाला कापून टाकू म्हणले याच्या पार्टीकडे. बोकूड शहीद होना. हे दिल्लीतले बसलेले काळू बाळू यांनी काय केलं, शिवसेना विरुद्ध शिवसेना भांडण लावून दिलं. जशाला तसं उत्तर द्यावं लागलं. तिकून दगडाला इकून मोठा दगड केला पाहिजे. मग त्याला झटका देणार की नाही? जोरात ना झटका देणार का नाही? या गद्दार संतोष बांगर आमदारचं करायचं काय? या हेमंत पाटलाचं करायचं काय? आता नवीनच एक प्रथा सुरू झाली, हिंगोलीचा सलमान खान. कावड यात्रेमध्ये शर्ट काढून असं करायचं. काल गणपतीमध्ये कपडे काढून दंड दाखवायला. हे इकून असे केस इकून केस. अरे काय ते आमदार संवैधानिक पद राहू दे, त्याची काही किंमत तर असायला पाहिजे ना. ज्या आमदाराला तुम्ही कळमनुरीमधून निवडून दिलं त्याला 82,000 मतदान पडले होते. किती? 82,000 मतदान पडलं होतं. आणि ज्यावेळेस ते मुंबईला गेले किती गेले ते? फक्त 500 लोक. फक्त 500 लोक. 81,500 लोक आज आपल्या सोबत आहेत. याला आपल्याला झटका द्यायचाच आहे. एकनाथ नावाचा बैल एक शेतकरी होता, विद्यमान मंत्र्याचा काही संबंध नाही बरं याच्यात. एका शेतकऱ्याकडे बैल होता, ते बैल देवेंद्र नावाचा बैल होता. तो बिमार पडला असं समजून त्याला कोरोना झाला. डॉक्टरांनी सांगितलं या बैलाचा तुम्हाला इलाज करावा लागेल आणि याचा इलाज माझ्याकडे आखरी औषध आहे म्हणले. जर ह्या औषध याच्यावर लागू पडलं ठीक आहे, नाहीतर हे बैल याची बिमारी दुसऱ्या जनावरांना सुद्धा होईल आणि तुमच्या गोठ्यातले सगळी जनावरं मरतील. म्हणजे मग त्या देवेंद्र नावाच्या बैलाला डॉक्टरानं औषध दिलं, इंजेक्शन दिलं. पहिल्या दिवशी इंजेक्शन दिलं, ते बैल तसंच पडून. मग त्या गोठ्यामध्ये एकनाथ नावाचा बोकूड होता. एकनाथ नावाचा बोकूड होता. मग ते डॉक्टर आले त्या शेतकऱ्याला घेऊन, त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं. ते बैल काय हलणं झालं, त्याला ते इंजेक्शन मानवणं झालं, हल्लाच त्या जाग्यावर. मग दुसऱ्या दिवशी तसाच गेला. तिसऱ्या दिवशी डॉक्टर आणि ते शेतकरी आला, त्याला इंजेक्शन दिलं, औषध दिलं. बोकूड बैलाला काय म्हणला? बैलाला म्हणला, अरे देवेंद्र तू जर चालला नाही पळला नाही तर हे लोक तुला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकतील म्हणले. हे इंजेक्शन देऊन मारतील म्हणले त्या बैलाला. तर दुसऱ्या दिवशी आले डॉक्टर, इंजेक्शन दिलं, औषध दिलं, बैल कसतरी जागेवरून हल्ला. थोडा देवेंद्र कसतरी रस्त्यावरून हल्ला हल्ला. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं, डोस दिला, बैल उठला, चलायला लागला. चौथ्या दिवशी डोस इंजेक्शन दिलं, पळायला लागला. बोकडानं त्याला प्रोत्साहन दिलं, बाबा आता तू चांगला झाला, तंदूर झाला, पळायला लागला. बैल चांगला झाला, पळायला लागला, नागराला उखराला चांगला चालायला लागला. शेतकरी खुश, शेतकऱ्याच्या परिवारातले सगळे लोक खुश, गावातले लोक खुश झाले. म्हणजे याचा बैल नंबर एक झाला म्हणजे देवेंद्र टकाटक झाला, आता फिरायला लागला, पळायला लागला म्हणजे. मग सगळे आनंदी झाले, शेतकऱ्याच्या घरचे सगळे जमले. मग शेतकऱ्याच्या घरचे काय म्हणले आणि शेतकरी काय म्हणला? आपण सगळे आनंदी झालो म्हणजे आपल्या घरी पार्टी करू म्हणजे. आपण या पार्टीमध्ये एकनाथ बोकडाला कापून टाकू म्हणले याच्या पार्टीकडे. अशी परिस्थिती या 5-6 महिन्यामध्ये होणार आहे. बोकूड शहीद होणार, ह्याच्यात काही दुमत नाही. आपल्याला आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सूचना आल्या, मान्यवरांचं मान ठेवून मी माझं थोडं आटपत घेतो. जिल्हा
जिल्हा परिषद पंचायत समिति येणार आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। तर या सरकारने या लोकांनी हे जिल्ह्यातले बसलेले काळू बाळू यांनी काय केलं, शिवसेना विरुद्ध शिवसेना भांडण लावून दिलं, शिवसेना विरुद्ध शिवसेना भांडण लावून दिलं आणि तमाशा बघत हे यांचं काम करायला लागले। तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, यापुढे आपल्याला बूथवर जावं लागणार आहे, बूथ जोडाव आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे। कारण की जोपर्यंत आपला बूथ मजबूत होणार नाही, आपण कितीही घोषणा केल्या कितीही गजाराजांना बोंबललो तर काही फरक पडणार नाही, आपल्याला बूथ जोडावं लागणार आहे आणि बूथ जोडल्याशिवाय आपण सरकार आणू शकणार नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपण एक हाती भगवा झेंडा फडकवू शकणार नाही। बूथवर या बैमानाला रोखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शक्ती केंद्र प्रमुख नेमावं लागणार आहे। शक्ती केंद्र आपल्या भाषेत काय म्हणायचं, रुग्ण प्रमुख। कारण जशाला तसं उत्तर द्यावं लागणार, तिकून दगड आला इकून मोठा दगड गेला पाहिजे। त्यामुळं त्या बूथवर आपल्याला रुग्ण प्रमुख ही संकल्पना सुद्धा मांडावं लागणार आहे। प्रत्येक बूथवर जायचं आणि प्रत्येक बूथवर जाऊन तिथली एक समिती नेमायची आणि त्या समितीच्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागणार आहे। आपण जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील आणि या तिन्ही विधानसभेवर आणि तिन्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा आहेत, या तिन्ही विधानसभेवर आपल्याला आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे। लोकसभेवर सुद्धा आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे, ते शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि ही तर एवढी मोठी जनता जमलेली आहे, या जनतेच्या साक्षीनं आपण सर्वांच्या याला आपण शपथ घेऊ की आपण या हिंगोलीच्या तिन्ही विधानसभेवर, जिल्हा परिषदेवर आणि लोकसभेवर सुद्धा आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे। फडकवसाला